खुशखबर 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 अल कयूम बिर्याणी हाऊसचे एक वर्ष पूर्ती दिनानिमित्त प्रत्येक अस्सल हैदराबादी दम बिर्याणी व चिकन डिश हे फक्त 99 रुपयात। आमचा पत्ता अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी जवळ, होटगी रोड, सोलापूर। केंद्र शासनाने वाढवलेली महागाई, महाराष्ट्रातील राज्य सरकारने सादर केलेलं बजेट हे केवळ आश्वासन आणि जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्प आहे। त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संपर्क प्रमुख अनिल कोकीळ साहेब यांच्या आदेशानं जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली आज जनतेला गाजर वाटप करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी राज्य शासनाच्या बजेटबद्दल केवळ शब्दसुम्न जोडून आश्वासनांची इमलं बांधली गेली आहेत, म्हणजे जनतेला स्वप्नात गाजर दाखवण्याचा प्रयत्न आहे, बजेट हे झोपेत गाजर हलवा देण्याचा प्रकार आहे। म्हणून सोलापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। आज गाजर दाखवा आंदोलन केले, तुम्ही स्वतः गळ्यात गाजर माळ घातला। आमची अवस्था असा झाली की या बजेटच्या माध्यमातून जे महामंडळ म्हणा किंवा जे अधिक निधी त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे, या तरतुदीबाबत कुठल्याही प्रकारचा नियोजन त्यांचं नाही आहे। केवळ गरिबांना फसवून, गरिबांना आशा दापून, गरिबांना एक प्रकारचं या ठिकाणी निराशा केलेली आहे। आणि प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो की या बजेटमध्ये केवळ आता जो निकाल लागला कसब्यामध्ये, जो निकाल लागला यापूर्वी मुंबईमध्ये, त्या निकालाचा परिणाम या बजेटमध्ये झालेला आहे। ते निकाल लागल्यामुळे घाबरून जाऊन आता पुढं लोकांना काहीतरी द्यावं अशा उद्देशाने भोगस आश्वासनाचं बोगस गोष्टी बजेट त्या ठिकाणी केलेलं आहे। आता आमचे जिल्हा प्रमुख साहेब म्हणल्याप्रमाणे फक्त केवळ शब्दांचा या ठिकाणी खेळ करून एक इमले बांधून गरिबांना तुम्ही वर वसवायचा प्रयत्न करता। तेच गरीब उद्या येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारचं आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी बोलतो। आणि हे गाजर आम्ही आताच घेतलं, हे लोकांना वाटप करणार आहे अशा प्रकारचं गाजर तुम्हाला देऊन या भाजपने फसवलेलं आहे, त्यांना तुम्ही गाडा असं प्रकारचं आवाहन करा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।